जसे दहावी मध्ये तुम्हाला थेरम होते भूमिती मध्ये ज्योमेट्री मध्ये, तर त्या थेरम मध्ये फिजिक्स मधला हा थेरम आहे, काय आहे, प्रिन्सिपल थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, स्टेट अँड प्रो. प्रश्न काय विचारते, स्टेट अँड प्रो द प्रिन्सिपल थेरम फॉर परपेंडिक्युलर ऍक्सिस ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. 18 वेळा बोर्डला आतापर्यंत विचारलेला प्रश्न आहे 3 मार्कासाठी. त्यानंतर बघा स्टेटमेंट काय सांगतंय, द मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना, प्लेन लॅमिना म्हणजे सपाट प्रतल, प्लेन लॅमिना अबाउट एन एक्सिस परपेंडिक्युलर टू इट इज इक्वल टू, मोमेंट ऑफ एनर्शिया परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस असत काय, सम, सम म्हणजे काय, बेरीज ऑफ मोमेंट ऑफ एनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस इन द प्लेन ऑफ लॅमिना, त्याच प्रतलामध्ये असणारे दोन ऍक्सिस याच्या बेरजे इतकं असत, अँड इंटरसेक्टिंग ऍट अ पॉइंट परपेंडिक्युलर ऍक्सिस कट्स द लॅमिना. आता बघा हे तीन ऍक्सिस आहेत एक्स वाय आणि झेड. आता हे दोन प्रतल आता आहेत, पहिले दोन ऍक्सिस आय एक्स आणि आय वाय, तिसरा ऍक्सिस या प्रतलाच्या आतमध्ये आहे. आपण या बोर्ड वरती प्लेन जर असेल तर तिसरा ऍक्सिस दाखवू शकत नाही, म्हणून तिसरा ऍक्सिस कुठे आहे, आतमध्ये आहे, तर बोर्डच्या आतमध्ये असतो तिसरा ऍक्सिस. मग हे दोन ऍक्सिस, आता तिन्ही ऍक्सिस कसे एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, तिसरा ऍक्सिस हा उरलेल्या दोन ऍक्सिसच्या बेरजे इतकं असतो, याचाच अर्थ काय, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. बघा कन्सिडर अ रिजिड बॉडी, कॅपिटल एम इज कॉल्ड एज मास ऑफ द रिजिड बॉडी. नाउ ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस, तीन ऍक्सिस घेतले एक्स वाय आणि झेड ऍक्सिस, दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर विथ इच अदर. आता एक्स कॉर्डिनेट इथं वाय कॉर्डिनेट, ओरिजिन ओ, पी पॉइंट घेतलाय, त्या पी पॉइंटचे कॉर्डिनेट मिळतील तुम्हाला, काय मिळाले एक्स आणि वाय. आता हे किती अंतरावरती, ओपी डिस्टन्स आर एवढ्या डिस्टन्स वरती, हे अंतर होईल एक्स, हे अंतर होईल वाय. ना मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ मास डीएम, आता एक्स मध्ये असणारे लहान मास असेल एज कम्पेअर टू होल बॉडी, म्हणून मास किती घेतलाय आपण इथं डीएम. अबाउट एक्स ऍक्सिस फॉर्म्युला माहितीये मोमेंट ऑफ इनर्शियाचा, काय फॉर्म्युला आहे, मास इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फॉर्म्युला आहे. आता मास किती आहे डीएम, डिस्टन्स किती आहे वाय स्क्वेअर, म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला डीएम इंटू वाय स्क्वेअर. सिमिलरली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मास डीएम अबाउट वाय ऍक्सिस इज गिव्हन बाय डीएम इंटू अंतर, किती अंतर एक्स स्क्वेअर. सिमिलरली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मास डीएम अबाउट झेड ऍक्सिस डीएम इंटू आर स्क्वेअर. आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस म्हणजे काय आय एक्स. आता याच्यामध्ये सगळे येणारे पॉइंट म्हणजे इंटिग्रेटिंग म्हणजे फ्रॅक्शन पडतात याच्यामध्ये, आता इथून येणारे सगळे पॉइंट, इथे येणारे पूर्ण पॉइंट, इथे येणारे पॉइंट नो पॉइंट, म्हणजे इंटिग्रेटिंग पार्ट असताना तो वाय स्क्वेअर इंटू डीएम फॉर्म्युला मिळेल. सिमिलरली वाय ऍक्सिसचं काय मिळेल आय वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू डीएम इक्वेशन नंबर टू, आणि आय झेड इज इक्वल टू फॉर्म्युला इंटिग्रेशन आर स्क्वेअर इंटू डीएम इक्वेशन नंबर थ्री मिळेल. नाव युझिंग द ऑपरेशन काय केलं, या दोन्हीची बेरीज केली काय आय एक्स प्लस आय वाय, आय एक्स ची किंमत टाकली इंटिग्रेशन वाय स्क्वेअर इंटू डीएम प्लस इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू डीएम. आता दोन्ही मध्ये कॉमन किती आहे डीएम, ब्रॅकेट मध्ये राहतं इथं एक्स स्क्वेअर, आता इथं वाय स्क्वेअर राहते, म्हणजे ब्रॅकेट मध्ये लिहिलं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू डीएम वाय स्क्वेअर. आता याची व्हॅल्यू माहिती आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, याला किती आहे आर स्क्वेअर, हीच किंमत दिली वापरा काय मिळेल हे मिळाले, म्हणजे एक्स आय एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर इंटू डीएम. आता परत माहिती आहे हे पूर्ण व्हॅल्यू किती आहे, येत आहे आय झेड म्हणजे इथं काय मिळेल आय झेड, सो आय एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू आय झेड, याचाच अर्थ होतो आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय, दिस इज प्रिन्सिपल थेरम फॉर परपेंडिक्युलर ऍक्सिस ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया.